आपण सुंदर दिसावं यासाठी अनेक कॉस्मेटिक्स चेहऱ्यावर लावले जातात, पण खरा त्रास इथूनच सुरू होतो. आपण कसे दिसतो यावर समोरच्याचं आपल्याबद्दल एक मत बनत असतं आणि ते देखील नकळत. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला आपण चांगलं दिसावं अशी इच्छा असते. चांगलं या शब्दाला इथे फार महत्त्व आहे, कारण प्रत्येकाची या शब्दाची व्याख्या वेगवेगळी असू शकते. सर्वसाधारणतः चांगलं याचा सरळ सरळ संबंध चेहरा सुंदर दिसणे याच्याशी जोडला गेलेला आहे. यासाठीच प्रत्येक व्यक्ती चेहऱ्याची जमेल त्या पद्धतीने काळजी घेण्याचा प्रयत्न करत असतो. पण खरा त्रास इथूनच सुरू होतो, कारण कुणीतरी सांगितलं किंवा कुठेतरी बघितलं म्हणून बरेच व्यक्ती कोणतं तरी प्रॉडक्ट चेहऱ्यावर लावून प्रयोग करत असतात. काहींना फरक जाणवतो तर काहींना नाही. काहींना त्यामुळे पूर्वी अस्तित्वात नसलेला असा काही नवीन त्रास उद्भवतो तर काहींना काहीच फरक पडत नाही. असा हा एक कॉम्प्लिकेटेड विषय आहे. सुंदर दिसावं हे स्वप्न बघणं चुकीचं नाही आहे, पण त्यासाठी योग्य त्या मार्गावरून चालणं देखील खूप महत्त्वाचं आहे. चुकीच्या मार्गाने गेल्यास स्वप्नपूर्ती तर होणारच नाही, किंबहुना रस्ता भरकटत दुसऱ्या त्रासाला आमंत्रण दिले जाईल. असं तुमच्या बाबतीत घडू नये यासाठीच आपण प्रत्येक गोष्टीबद्दल जमे तितकं सविस्तरपणे बघण्याचा प्रयत्न करूया. फ्रॉम बेसिक्स टू ॲडव्हान्स. या स्किन केअरबद्दलच्या प्रवासातील पहिला आणि सगळ्यात मोठा अडथळा म्हणजे योग्य माहितीचा अभाव. आपल्याला माहितीच नसतं आपली त्वचा कशा प्रकारची आहे, ती कसं काम करते, कोणत्या प्रकारचे प्रॉडक्ट कशा प्रकारे काम करतात. सुंदर दिसायचं असेल तर तुम्हाला तुमच्या त्वचेबद्दल योग्य ती माहिती असायलाच हवी. म्हणजेच तुमच्या स्किनचा टाईप कोणता हे तुम्हाला माहिती असायला हवं. त्याशिवाय तुम्ही कोणतं प्रॉडक्ट वापरायचं हे कळणार नाही. प्रत्येक व्यक्तीच्या स्किनचे टेक्स्चर, कलर हे वेगवेगळे असतात. त्यासाठी वापरण्यात येणारे पथ्य, घेण्यात येणारी काळजी ही देखील वेगवेगळी असते. म्हणून या पहिल्या टप्प्याला जास्त महत्त्व आहे. तर मग हा स्किन टाईप ओळखायचा कसा? तर त्यासाठी काही टेस्ट आहेत, त्या आपण पुढील पोस्टमध्ये बघूया.